नमस्कार मी डॉक्टर दिनकर कबीर माझ्या या डी के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी आज हाय फ्रेंड कशा आहात मस्त आहात ना परत एकदा मी आपल्यासमोर डॉक्टर दिनकर कबीर डी के चॅनलच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ करण्यासाठी तयार समोर आलेलो आहे अत्यंत महत्त्वाचा विषय असा मी यासाठी म्हटलं कारण ऑनलाईन परीक्षा या फार सर्वात महत्त्वाच्या विषयासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे आपल्या अनेक विद्यार्थ्यांना की संपूर्ण जगभर कोरोनाचा व्हायरस हा थैमान घालत असताना आपल्या भारतातसुद्धा त्यानं आपले, भारता आपले पाय पसरलेले आहेत आणि भारतातील सर्वात मोठी सर्वात जास्त संख्या असणारा महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातील असणारा जो का लॉकडाऊन आहे तो वाढवण्याचा न वाढवलेला आहे त्यामुळं विद्या विद्या विद्यार्थ्यांच्या विद्यार परीक्षा होणार की नाहीत या संद संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि काही वेळा अफवासुद्धा पसरल्या गेल्या होत्यात की परीक्षा होणार नाहीत पण महाराष्ट्र मा, राज्याच्या मं, मंत्री महोदयाने कोणत्याही प्रकारे आणीबाणी जरी आली तरी परीक्षा होणारच अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे परत त्या अफवांच्यावरती विश्वास ठेवू नका असं मला सांगावं लागेल कारण या पद्धतीनं जर परीक्षा होणार असतील तर कशा पद्धतीने कराव्या लागतील परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्या लागतील या संदर्भामध्ये चर्चा होत आहे आणि त्या आ, राज्या राज्या आ, त्या राज्याच्या राज्यपालाने वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने आपला अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाचे म्हणून ऑनलाईन परीक्षेचा निर्णय जो आहे तो घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला निर्णय घ्यायचा आहे पण त्याच्यावरती अद्याप राज्यपालांच्याकडून निर्णय झालेला नाही आहे पण आता ऑनलाईन परीक्षा म्हणजे कोणत्या पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात त्याच्यावर आपण विचार करायला पण या परीक्षेच्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं पण मग सरकारनं किंवा राज्यपालांनी कशा पद्धतीने केलं जातं कारण का तर परीक्षा कशा घ्यायच्या कधी प कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याबाबतीमध्ये विद्यापीठांच्या समोर तसेच विद्यार्थ्यांच्या समोरसुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं हा लॉकडाऊन वाढत आहे संसर्गाचा कोरोनाचा संसर्गसुद्धा वाढत आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या पद्धतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठातर्फे त्यांच्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समितीच्या माध्यमातून एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि तो अहवाल माननीय महोदय राज्यपालांच्याकडं तो सादर केला जाणार आहे आता तो सादर केल्यानंतर त्यातून काय काय आपल्याला निद निष्फन होणार आहे तर परीक्षा घेण्यासाठी काही पर्याय ठेवले होते मग ऑनलाईन असेल एका तासाची परीक्षा असेल स्काईपद्वारे असेल किंवा प्रकल्प साध्य करण्याच्याद्वारे असेल या पद्धतीनं परीक्षा घेता येऊ शकते का तर ऑनलाईन परीक्षा घ्यावी गे या संदर्भामध्ये झा थोडीशी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं पण ही परीक्षा घेत असताना कशापर्यंत घेतली जाणार आहे तर राज्यातील जवळपास तेरा विद्यापीठांतर्गत तब्बल पन्नास लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही परीक्षा होणं फार गरजेचं आहे आणि ही परीक्षा होत असताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करून एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय या कुलगुरूंच्या समितीने घेतलेला आहे असं मला सांगता येतं ह्या परीक्षा सत्रामध्ये जर आपण बघितलं तर निर्णय घेण्यासाठी राज्यपालाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मुंबई विद्यापीठ मुंबई आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई इत्यादींच्या कुलगुरूंची एक समिती नियुक्त केली गेली लि। या समितीने राज्यातील जवळपास पंचावन्न हजार महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्याशी संवाद साधला आणि त्या संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा करण्यात आली त्याचबरोबर इतर काही कुलगुरूंच्या बरोबरसुद्धा चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना घर बसल्या परी ऑनलाईन परीक्षा देता येईल का त्याची व्यवस्था आपल्याला करता येईल का यावरती विचारविनिमय झाला आणि त्यावरती एकमत झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर मग राज्यपालांच्याकडं या नियुक्तीनं नियुक्त झालेल्या समितीनं राज्यपालांच्याकडं आपला अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो दोन दिवसामध्ये सादर करणार आहे आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर काही परिणाम होणार नाही या दृष्टीनं ही समिती काम करत आहे तेरा अकृषी विद्यापीठा विद्या, विद्यापीठांच्या कुलगुरूंच्यासह सर्व संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्याशी सुद्धा यांनी संवाद साधलेला आहे एकाच वेळी विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून परीक्षा घेण्यावर एकमत झालेला आहे त्याचा अहवाल राज्यपालांच्याकडे सोपवल्या सोपवला जाणार आहे आणि त्यानंतर काही दिवसात परीक्षा होऊ शकते असं मत डॉक्टर नितीन करमळकर कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी आपले मत मांडलेले आहे आता या परीक्षेचं कसं नियोजन करायचं तर काही वेळेला या समितीनं लॉकडाऊन असल्यामुळे परीक्षा बाबतीमध्ये क चार ॲक्शन प्लॅन तयार केलेले आहेत आणि तीन तीन सत्रामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घर बसल्या परीक्षा देता येणार आहे ती ऑनलाईन देता येणार आहे राज्यातील जवळपास तेरा विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्यासाठी ही जाणं दिली जाणारी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा आगामी येणाऱ्या वेळी घेतली जाणार आहे असंसुद्धा समितीनं सांगलेलं आहे मग त्यामध्ये अभियांत्रिका असेल विज्ञान कला वाणिज्य शाखेसह इतर सर्वच विषयांच्या शाखेंच्या विद्यार्थ्यांची सुद्धा एकाच वेळा परीक्षा घेण्यात येणार आहे बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेमुळे निकालसुद्धा पंधरा दिवसात लावणं शक्य होणार आहे असं या समितीनं सांगितलेलं आहे त्यामुळे ते तेरा विद्यापीठामध्ये एकाच वेळा परीक्षा झाल्यामुळे निकालसुद्धा लवकर लागून पुढची जी काय प्रोसेस असेल ती लवकर होऊ शकते असं मला सांगायचं पण हे होत असताना विद्यार्थ्यांना काही वेळा सूचना करणं फार गरजेचं आहे कारण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घर बसल्या परीक्षा देता ये येत येणार आहे पण त्या विद्यार्थ्यांना त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल जेणेकरून ही परीक्षा जी आहे ती बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेची आहे यामध्ये ब्रॉड क्वेश्चन नसणार आहेत त्यामुळं फक्त आपल्याला अभ्यास करतानासुद्धा वेगवेगळी काळजी घेणं फार गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे काय आहे पुढचं तर राज्यातील जवळपास पंचावन्न हजार महाविद्यालयातील पन्नास लाख विद्यार्थ्यांना एका वेळा परीक्षा द्यायची आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आपापल्या विषयासंबंधित प्राध्यापकांच्याकडून या विद्यार्थ्यांनी काही सूचना किंवा काही अडचणी असल्या तर मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे मग परीक्षेसंदर्भामध्ये असेल साधन सामग्री असेल मग कोणती पुस्तक वापरायची कोणत्या नोट्स वापरायच्या ई नोट्स कोणत्या आहेत का या संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित प्राध्यापकांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून काही माहिती घेणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये त्यानंतर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता या परीक्षेला धैर्याने सामोरे जाणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं आता ऑनलाईन परीक्षा घेत असताना सरकारसुद्धा किंवा विद्यापीठ असेल महाविद्यालय यांनासुद्धा काय वेळेला मला असं वाटतं की काही गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे कारण ऑनलाईन परीक्षा महत्त्वाची आहे पण त्यासंबंधी विद्यार्थ्यांना त्याचं योग्य तंत्रज्ञान यंत्रसामग्री मिळणं पण फार आवश्यक आहे कारण घर बसल्या विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे काही त्यांना ज्या मोबाईल नाहीत काही अत्यंत गरीब आहेत किंवा मोबाईल आहेत पण साधे आहेत अँड्रॉइड वगैरे प्रकारचे मोबाईल नसल्यामुळे त्यांना ही यंत्रसामग्री मिळणे फार आवश्यक आहे पुढचं आहे की का जर काही कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही तर आगामी सेमिस्टरला परीक्षा देता येईल असे समितीने सांगितलेलं आहे पण काही विद्यार्थी हे शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहेत त्यांना जर ही परीक्षा देता आली नाही तर त्यांचे वर्ष वाया जाऊ शकते हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे लॉकडाऊन असल्यामुळे अनेक विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत त्या ठिकाणी कोणत्याही मोबाईलचे नेटवर्क नाही अशा मुलांना परीक्षा कशी देता येईल हा सुद्धा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे तर काही गावामध्ये अत्यंत कमी वीज उपलब्ध होते अशा वेळी त्या सुद्धा घरबसल्या परीक्षा देता येत येताना ये अडचण येणार आहेत सर्व बाबींचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल असं मला वाटतं आणि आमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी काही सांगू शकतो की विद्यार्थीसुद्धा न घाबरून जाता अशा परीक्षेला सामोरं जायचं जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या काही अडचणीलासुद्धा आपल्याला सामोरं जाता येऊ शकतं हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कसा वाटला ते मला कॉमेंट्स बॉक्समधून जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद